आणलेली स्कॉर्पिओ गाडी थेट गेली तलावात. नवी पनवेल येथे घटला. नवीन पनवेल येथील आदई तलावालगत धुण्यासाठी नेण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी थेट तलावात गेली. त्यामुळे सोमवारी या ठिकाणी बघ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. मुंबई पुणे द्रुतगती मार्गालगत असलेल्या आदई तलाव पाण्याने तुडुंब भरलाय. त्यामुळे या ठिकाणी अनेक जण आपली वाहनं धुण्यासाठी आणत असतात. रविवारी अशाच प्रकारे स्कॉर्पिओ या ठिकाणी आणण्यात आली होती. बाजूलाच उभी केलेली गाडी थेट जलाशयात गेली. विशेष म्हणजे ती पाण्यात पूर्णपणे बुडाली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक संतोष शेट्टी या ठिकाणी आले. त्यांनी क्रेनद्वारे दोर बांधून ही स्कॉर्पिओ तलावाबाहेर काढली होती. यासाठी बराच वेळ खर्ची पडला. बघ्यांनी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी करून याचा मनसोक्त आनंद घेतला. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा.